अन्यायाला वाचा फोडण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून केलं जात असल्याचं मत शिवसेना खासदार भावना गवळी यांनी व्यक्त केलंय. यवतमाळमध्ये आयोजित हिंदुत्व रॅलीला संबोधित करताना भावना गवळी बोलत होत्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळमध्ये हिंदुत्व रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. शहरातील मुख्य बाजारपेठेतून ही रॅली काढण्यात आली. शिस्तबद्ध पद्धतीने निघालेली ही रॅली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. हिंदुत्व रॅलीमुळे संपूर्ण यवतमाळ शहर हे भगवामय झाल्याचं पाहायला मिळालं. समता मैदानात या रॅलीचा समारोप करण्यात आला. दरम्यान उपस्थित शिवसैनिकांना यावेळी शपथ देण्यात आली. यावेळी रॅलीला संबोधित करताना शिवसेना खासदार भावना गवळी यांनी आपले विचार व्यक्त केले. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून केलं जातं. त्याचप्रमाणे जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबतीला मावळे होते, त्याच पद्धतीने हे मावळे शिवसेनाची धुरा सांभाळत असल्याचंही आपण पाहत आहोत, असंही मत भावना गवळी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. तर मग तुमचे धरणे आंदोलन असेल, ठिय आंदोलन असेल, कोणावर होणार अन्याय असेल, त्या प्रत्येक गोष्टीला वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून होताना आपण सगळेजण पाहत आहे. बांधवांनो, या ठिकाणी बसलेले आमचे जेवढे काही पदाधिकारी आहेत, पदावरती असणारे काही कार्यकर्ते आहेत, अत्यंत सामान्य जरी असतील तरी या ठिकाणी एक एक माणूस ताकदवान माणूस आहे.